नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग असं आणि कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत असा। तर मित्रांनो, आम्ही जातो आता हनुमानाच्या मंदिरात, त्या डोंगरात असा। तर मी जाते आणि माझ्यासोबत माझे भाव असत, मित्र पण असत, मित्र म्हणजे सगळे भावच असत ते। तर त्यांच्यासोबत मी जाते आता डोंगरात, हनुमान मंदिरात, कारण आज शनिवार असल्यामुळे आम्ही एक प्लॅन केलं की डोंगरात जाऊया म्हणून। तर मी त्यांच्यासोबत जाते आता डोंगरात। चला तर तुमकडे दाखवते की हनुमान मंदिर कसं असं आता पुढे। डोंगरात वर असल्यामुळे जरा वरती भरपूर चढत जावं लागतं। तर मित्रांनो, तुम्ही बघताच ना ही छोटी तळी, म्हणजे छोटी विहीर कशी असा आहे ना। वर्षाच्या 12 महिने ना पाणी असतात, कधी आटणं ना। तर इथली जवळपासची जी घरं वगैरे असतात ती ह्याला पाणी वगैरे पीक वगैरे वापरतात। तर आणि आमचा ह्या ठिकाणी ना वाडवळ पण असतं, ते तुमका मी दाखवतो आहे। ह्या ठिकाणी वाडवळ पण असतं आमचं, त्यासाठी ती साफसफाई आधी केलेली नाही, पूर्ण गच्च आहे, त्याच्यामुळे मी तुमकडे दाखवू शकले नाही। तर जेव्हा वाडवळ असतं आमचं, तेव्हा आम्ही ह्या विहिरीचा, ह्या तुम्ही बघतच ना, ह्या विहिरीचा आम्ही पाणी वापरतो। त्याचं छोटी विहीर आहे। तर चला तर मित्रांनो, आता जाऊया आपण पुढे। ही पूर्ण कशी चढण असा। मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघताच हे माझे सगळे भाव असत। तर ह्याचा नाव असा, ह्यो असा किरण, ह्यो असा रोहन, त्याच्यानंतर ह्यो तुम्ही बघताच ह्यो रवी दादा, आणि त्याच्यानंतर ह्यो असा तो गौरव। तुम्ही तर तुमकां आता दाखवते मी पुढे की अजून किती वेळ लागतलो तो। आताच आमका दमाग झाला मित्रांनो, अजून असा वरती चढा ना भरपूर। तर आम्ही जातो आता, की तुम्ही माझ्या मागे बघताय पूर्णपणे जंगल असा। तर मित्रांनो, हे बघा, हे 10 रुपये आता आमका पडलेले गावलेले असत। तर आम्ही आता वर जातो, हनुमान मंदिरात जातो वरती। तर त्या ठिकाणी देवाच्या पायाकडे आम्ही हे ठेवतो। तर मित्रांनो, तुम्ही या बघताच ना, या हनुमानाचं छोटासा मंदिर असा। तर वरच आम्ही जातो, हे फोटो काढतात। तर मित्रांनो, मी आता आणलाय अगरबत्तीचं पुडो असा एक, त्यानंतर नारळ असा आणि केळी असत। तर मी ती घेऊन आता येईल या मंदिराजवळ। बरोबर मित्रांनो, तुम्ही आता ही वाट बघताच ना, पहिल्यांदा अशी वाट नव्हती, कारण मोठमोठे दगड वगैरे होते। तर आता कसं, आता लोक रोज कशी दर्शनावर आणि किंवा इथली जवळची माणसं आहेत ना, ती म्हणजे पूजा वगैरे करतात, त्यासाठी येऊन जाऊन आणि त्रास वगैरे व्हायचं। त्याच्यामुळे इथे कसं आता जेसीबीनं हाणून थोडी म्हणजे माणसं चालण्यापुरती ही वाट करून दिलेली असा। त्याच्यामुळे आता कसा वरती फक्त चढायचाच त्रास होता। तर मित्रांनो, ते मी तुमकां दाखवत आहे, एवढे हे मोठमोठे दगड होते। हे बघा, पहिल्यांदा हे मोठमोठे दगड होते, तर जेसीबीनं वाट करून दिलेली असा वर जाण्यासाठी दर्शना वगैरे। हे तुम्ही बघताच हे पूर्णपणे मोठमोठे दगड असत, जेसीबीन काम करून हे बाजू करून ठेवलेले असत, जेणेकरून वरती दर्शना जाण्यासाठी त्रास होता का म्हणे म्हणून। हे बघा मित्रांनो, मी आता तुमकां आमच्या ज्या डोंगरात मारुतीचा मंदिर असा, आता पूर्णपणे त्याचं दर्शन मी तुमकां माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमकां दाखवलेलं असा। तर मित्रांनो, ह्यो तुमकां व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा,
शेयर करा, कमेंट करा आणि कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू विसरा नका। तर मित्रांनो, आम्ही जातो आता घराकडे। तर तुमका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर मी घेऊन येईन। तर चला, त्या आता निरोप घेतो, धन्यवाद।